हां बोल. गोडबोलेंचा फोन आला होता. ते मला म्हणाले होते सवडीने या, पण मला आज वेळ होता म्हणून म्हटलं आजच यावं. आई कशी आहे? मम्मा ठीक आहे, आणि तिला तुमच्या निर्णयाबद्दल खूपच उत्सुकता आहे. फक्त तिलाच? नाही, मलाही. म्हणजे मला असं वाटलं की तुमचा निर्णय पॉझिटिव्ह असणार आणि म्हणूनच तुम्ही मला इथे बोलवलं. माझा निर्णय निगेटिव्ह असता तरी तुला मी इथे बोलवूनच सांगितलं असतं. याचा अर्थ तुमचा निर्णय पॉझिटिव्ह आहे. मी मम्माला फोन करून सांगते. एक मिनिट थांब जरा. माझं बोलणं पूर्ण ऐकून घे आणि मगच तो फोन कर. मी तुमच्या हॉस्पिटलच्या रिनोव्हेशनसाठी पैसे अरेंज करू शकते, पण त्याच्या बदल्यात तुम्हाला सुद्धा माझं एक काम करावं लागेल. नक्की करू. काम ऐकण्याआधीच करू असं सांगतेस? सॉरी मॅम. एक मुलगी आहे, प्रेग्नंट आहे, केस थोडी सिरियस आहे, तिचं अबॉर्शन करायचंय. ही मुलगी कोण आहे हे समजू शकेल? अजिबात नाही. त्या मुलीचं नाव साक्षी अगरवाल आहे एवढंच मी सांगू शकेन. यापुढे ती मुलगी कोण आहे, कुठून आली, अबॉर्शन करण्याचं कारण काय, या असल्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं तुला मिळणार नाहीत. इतकंच काय, तुम्ही जर या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केलात तर ते खपवून घेतलं जाणार नाही. आणि तुमच्या हॉस्पिटलपैकी कुठल्या स्टाफनी सुद्धा याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू नये, याची जबाबदारी तुम्हा दोघींवर राहील. कारण हे पैसे मी तुम्हाला देणार आहे. या सगळ्या अटी जर मान्य असतील तरच तुमची मागणी मी पूर्ण करू शकेन. ठीक आहे मॅम, तुमच्या सगळ्या अटी मला मान्य आहेत. तुम्हाला उत्तर आत्ताच दिलं पाहिजेस असं नाही. विचार कर, हवं तर तुझ्या आईशी बोल. त्याची गरज नाही. साक्षी अगरवालचं ऑपरेशन सुश्रुतमध्येच केलं जाईल. तिच्याबद्दल कुठलीही चौकशी केली जाणार नाही आणि तिच्या ऑपरेशनबद्दल कुणाला काहीही माहिती दिली जाणार नाही. दॅट्स माय प्रॉमिस. ठीक आहे, ये आता. बरं. आई, भाजी निवडताना कसला विचार करतेस तू? आता कसली चिंता आहे आपल्याला? काही नाही गं, डोक्यातले विचार कधी थांबतात का? आनंदाच्या वेळी सुद्धा डोक्यात विचार सुरूच असतात. पण आता एवढं गंभीर झालंय तरी काय? काही नाही, घरातले प्रॉब्लेम्स कुठे निवळत आहेत म्हणून आनंद होतोय. पण त्याच वेळेस तू तुझ्या घरी जाणार म्हणून दुःखही होतोय. अगं पण मी आता निघाली आहे का लगेच? तसं नाही का मुक्ता, लग्न झाल्यापासून तू इथेच आहेस, त्याच्यामुळे मुलगी सासरी जाते हा अनुभव सुदैवाने कधी मिळालाच नाही. आणि आता तू तुझ्या नवीन घरी जाणार ही कल्पनाही मला सांगत नाही. राहुलचं काय, तो घरात असला नसला सारखाच. पण तुझं कसं
तुझं हॉस्पिटल, तुझी समाजसेवा, तुझे प्रॉब्लेम्स हे सगळे आपलेच वाटतात. आणि आता तू तुझ्या नवीन घरी जाणार, तुझी नुसती काळजीच. तू सुद्धा ना कमाल करतेस आई. हे बघ, पहिलं म्हणजे माझे प्रॉब्लेम्स मी हँडल करीन, त्याची काळजी करायची नाही. आणि दुसरं म्हणजे मी काय आता लगेच शिफ्ट होत नाही आहे नवीन घरात. खरं सांगू आई, घरातलं टेन्शन जरा कमी व्हावं, सगळ्यांच्याच डोक्यावरचा ताण कमी व्हावा म्हणून मी नमतं घेतलं. खूप ताणणंही बरं नाही ना, म्हणून मग सतीशच्या म्हणण्यालाही होकार दिला. पण हे बघ, आत्ता माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे माझा कॅम्प, त्यामुळे तिथून येईपर्यंत तरी मी कुठेही जाणार नाही आहे, कळलं? त्यामुळे आता काळजी करायची नाही आणि झोपायला जायचं, हे ठेवून दे लगेच. हॅलो. हॅलो मॅडम. नाही, आपल्या स्टाफमधल्या एकाबद्दल जरा बोलायचं होतं. बोला. कोणाबद्दल? विनयबद्दल. विनय? नाही, पण तो आपल्या ऑफिसमधला सिन्सिअर मुलगा आहे. नाही, ठीक आहे मॅडम, पण जरुरीपेक्षा जरा जास्त सिन्सिअर आहे. काय झालं? नाही, अमृताने शोधून काढलेल्या रेकॉर्ड्समधल्या चुकांमध्ये जरा जास्तच इंटरेस्ट घेतोय. कशावरून? नाही म्हणजे रेकॉर्ड्स कसे चुकीचे आहेत हे फॅक्टरीत जाऊनच पाहिलं पाहिजे असं तो अमृताला सांगत होता मॅडम. अच्छा, बरं, मी काय करायचं ते बघते. ओके, बरं, ठीक आहे मॅडम, ठेवू मी. थँक्स, बाय. का ग, काय झालं? ऑफिस मधल्या एकाला बहुतेक नारळ द्यायला लागणार. ए भैरावती, त्याला तू अजिबात काढून टाकू नकोस, ही चूक तू करू नकोस. उलट त्याची जी क्युरियोसिटी आहे ना, ती वाढली तर तो अनेक काय काय गोष्टी करेल आणि हिरो बनेल. त्यापेक्षा असं कर, तू त्याला विकत घे आणि आपल्या साखळीमध्ये त्याला गो, म्हणजे आयुष्यभर त्याला कुठलंही कुतूहल राहणार नाही. काय? खरंच मुक्ता, आज किती दिवसांनंतर मी असा रिलॅक्स्ड फील करतोय. आय एम रिअली हॅपी. तू नूतनीकरणाच्या कागदांवर सह्या केल्यास, नवीन घरी यायला होकार दिलास, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. हे आपण एक काम करायचं का? उद्या आपण त्या नवीन घरी जाऊ, जाताना आपल्या इंटिरियरवाल्याला घेऊन जाऊ आणि तुझ्या मतानुसार जे काय तुला वाटतं तसं आपण इंटिरियर प्लॅन करूया. कारण शेवटी तुझ्याच मतानुसार ते व्हायला हवं, कारण यू आर दी बॉस ऑफ दी हाऊस. वा, हे छान आहे. म्हणजे हे मला आवडलं. स्वतः सगळे निर्णय घ्यायचे, परस्पर व्यवहार करायचे, माझ्यावर चिडून एकटंच नवीन घरी जायचं आणि आता मी नमतं घेतोय हे कळल्यावर मग यू आर दी बॉस ऑफ दी हाऊस. हे आवडलं मला, म्हणजे छान आहे. ए बाई, आता मी किती चांगल्या मूड मध्ये हा, आणि तू लगेच आपल्या जुन्या गोष्टी उकरून काढायला सुरुवात करू नको. काहीतरी उगाच. पण येस, इट विल बी माय ड्रीम हाऊस, होम, आणि त्याच्यात तुझ्याच मनासारखं सगळं व्हायला पाहिजे. अरे बापरे, कारण तुझ्याशिवाय माझं एकही स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणजे तू आता तुझे आहे तुझं पाशी मधला डॉक्टर सतीश बनून वगैरे कविता नाही ना ऐकवणार? नाही. पण सतीश, लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर. हे बघ, या सगळ्या गोष्टींना मी होकार दिला असला ना, तरी मी माझ्या मनाशी काही गोष्टी ठरवल्या आणि त्याला जर तुझी संमती नसेल तर काहीच अर्थ नाही.
आणि ऍक्च्युअली तुला सगळं ऐकावं लागेल माझं, कारण आय एम द बॉस. ओके ओके बोला, काय म्हणणं तुमचं, काय आज्ञा आहेत तुमच्या, बोला. हे बघ, पहिला मुद्दा म्हणजे गुंतवणुकीचा. हे माझ्या आवडीनुसार इंटिरियर वगैरे या सगळ्या फार लांबच्या गोष्टी, म्हणजे जोपर्यंत आपण या घराचं कर्ज फेडत नाही ते पूर्णपणे आपल्या नावावर होत नाही तोपर्यंत या असल्या गोष्टींमध्ये माझा इंटरेस्ट शून्य. त्यामुळे आपण लवकरात लवकर मम्मीजींचं कर्ज फेडूया, म्हणजे ही आपली पहिली प्रायोरिटी असायला हवी. ऑफकोर्स, आणि या गोष्टीला मी का नाही म्हणे. तुला काय असं वाटतं का की मम्मीजींचं कर्ज असं डोक्यावर घेऊन वावरण्यात मला फार आनंद होतो? त्याच्यामुळे तुझी ही अट मान्य, मम्मीजींचं कर्ज फेडणे ही आपली टॉप प्रायोरिटी. म्हणजे आधी आपण ह्याचं प्लॅनिंग करूया आता, कारण त्याशिवाय शांत झोप लागणारच नाही त्या नवीन घरात. ओके, तुझ्या सगळ्या अटी मान्य. आता शांतपणे झोपू. ठीक आहे, चला झोपा, आता उद्या काम आहेत. तेरी गलियों में मोहब्बत होगी. बस रे, कुठे निघालास? नाही, बघतो करतो काहीतरी. काय करतोस म्हणजे? काय, मी जर का इथे असाच बसून राहिलो तर तुम्ही म्हणणार काय करतोयस? करेक्ट. मग मी म्हणणार काहीच नाही. राईट. मग तुम्ही म्हणणार कर काहीतरी. बरोबर, म्हणूनच काहीतरी करायला निघालोय. अरे बस रे, काम बस. नाही, मला लक्षात आलं ना, काल मी जे तुला रुजुता समोर बोललो ते तुला झोंबलं. नाही सर, रुजुता समोर बोललात म्हणून नाही, पण स्पष्ट सांगायचं तर तुमचं बोलणं मला पटलं नाही. का? काय सर, एखाद्या वेळेला माणूस फिजिकली काही करत नसला तरी त्याच्या डोक्यात विचार चालू असतात, आणि अशा वेळेला काय करतोयस असा प्रश्न विचारणं निरर्थक असतं. मग तू काही कारण सांग. पण मला माहिती आहे मी तुला रुजुता समोर बोलल्याचा तुला खूप राग आला. सर, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, मी अजिबात रागवलो नाही. रुजुताऐवजी तिथे दुसरं कोणी असतं किंवा अगदीच कोणीही नसतं तरीही तुमचं वागणं मला पटलं नाही. नाही पण मग कामत, त्या तिथेच तू मला सर तुमचा हा प्रश्न निरर्थक आहे असं का नाही सांगितलं? काय सर, या प्रश्नाचं उत्तर जर का मी तुम्हाला दिलं तर तुम्हाला राग येईल. नाही नाही, मला राग नाही येणार, आय प्रॉमिस यू. नाही सर, यू विल बी हर्ट. अरे नाही रे बाबा, काम मी सांगतो ना तुला, मी आज भयंकर आनंदात आहे. तू सांग मला. काय सर, मी जर का तुम्हाला तोंडावर सांगितलं असतं की तुमचा प्रश्न निरर्थक आहे तर रुजुता समोर माझा अपमान करून तुम्हाला जो एक विकृत आनंद मिळत होता तो तुम्हाला मिळवता आला नसता, आणि तुमचा आनंद हिरावून घेण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. प्लीज कम इन. थैंक यू. मी तुला इथे बोलवलं म्हणून तुला आश्चर्य वाटलं असेल. हो मॅडम, म्हणजे मी तोच विचार करतोय की मला जास्त डोक्याला ताप द्यायची गरज नाही. मीच सांगते, आमच्या कंपनीत एक पद्धत आहे, दर 6 महिन्यांनी आम्ही आमच्या एम्प्लॉईजच्या कामाचा आढावा घेतो. नॉर्मली बाकी कंपन्यांमध्ये तर वर्षाच्या शेवटी असं केलं जातं ना? आमच्या कंपनीतही वर्षाच्या शेवटी तसंच केलं जातं, पण दर 6 महिन्यांनी केल्याने असा फायदा होतो कि
की ज्या एम्प्लॉईजचा परफॉर्मन्स चांगला आहे त्याला प्रमोशन देता येतो. आणि माझ्याकडे आलेल्या रिव्ह्यू रिपोर्टवरून मला असं वाटतंय की युअर परफॉर्मन्स इज आउटस्टँडिंग, म्हणून मी तुझं प्रमोशन करायचं ठरवलंय. काय? आजपासून तुझं डेझिग्नेशन ज्युनियर मॅनेजर असं केलं जात आहे. हॅव इट. मॅडम पण मी माझ्या ड्युटीज तर. बाकीचं जे काही आहे ते सदावर्तेंकडून समजून घ्या. यू कॅन गो. थँक्यू. बोल श्रीकांत. हा काय, फोन उचलायला बराच उशीर केलास. काय ड्रायव्हिंग वगैरे करतेस की काय? हो तेच करत होते. बोल मुद्द्याचं बोल. मुद्द्याचं बोलू? बर बर. मुद्द्याचं असं की गोपाळचं काय करायचं? काय करायचं म्हणजे त्याचं जे काही करायचं ते मुक्ताने केलंय. हो ते मला माहिती आहे, पण मुक्ताने ते केल्यामुळं तो आता माझ्या मानगुटीवर बसलाय. तो मला म्हणत होता की मी त्याला वापरलं. खरंच सांगतोय तू श्रीकांत, तू खरंच त्याला वापरलंस. बर मी एकट्यानेच वापरलं का त्याला? नाही मग एक काम करतो, गोपाळला तुझ्या ऑफिसमध्ये देतो पाठवून. नको 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 नको, मी मस्करी केली. नाही नाही, अशी भलत्या वेळी मस्करी केलीस ना तर त्याला खरंच तुझ्या ऑफिसमध्ये पाठवेन. विसरलाय तो. मला सांग काय करायचं त्याचं. मी काय ठरवू? हे बघ, एक काम करूया, आपण उद्या भेटणार आहोत ना, तेव्हाच काहीतरी ठरवू. ओके ओके ठीक आहे. या बाय. या ही डॉक्युमेंट्स आहेत माझ्याकडे. या थँक्स. एनी वे आय विल कॅच यू लेटर. ओके थँक्यू व्हेरी मच. बाय. काय झालं एवढा टेन्स काय असतो? काय आहे बघ ना. तू सांगत का नाहीस ना सरळ सरळ? टेन्शन देत असतो मला. God, wow! Congrats. मोठा का लाच मिळाली म्हणून कुणी अभिनंदन करत नसत. विनय हे प्रमोशन लेटर आहे. प्रमोशन? मला गप्प बसवण्यासाठी हे सगळं नाटक आहे. विनय तुला वेळ लागलाय का? आतापर्यंत लागलं नव्हतं, पण आता नक्की लागेल. कुठून मला तो डिफरन्स सापडला आणि कुठून मी तुला तो दाखवला? का तुला तर आनंद व्हायला हवा, त्यामुळेच तर मला हे प्रमोशन मिळालं ना. ठीक आहे, प्रमोशन दिलंय ना मला, तर आता त्याचाच फायदा घेऊन मी आज रात्रीच फॅक्टरीत जाईन. मला खात्री आहे अमृता, मला खात्री आहे. समथिंग इज रॉंग ओव्हर देअर. विनय विनय तू ऐकणार नाहीस, पण सांगते थोडंसं दुर्लक्ष करायला शिक. हे प्रमोशन मिळालंय याचा आनंद सेलिब्रेट कर. तू तू उगीच नसत्या भानगडींमध्ये का पडतोयस? तुला तुला नाही पडणार, तुला हवं ते तू कर. ही एक सही आणि मॅडम तुम्ही इरावतीशी बोलून तो सगळा प्लॅन ठरवलाय, पण माझ्या डोक्यात एक वेगळाच विचार आलाय. काय विचार आलाय? म्हणजे इथल्या हॉस्पिटलमध्ये ते अबॉर्शन करणं हे जरी सोयीचं असलं ना तरी मला सुरक्षित वाटत नाही. म्हणजे कोणी जरी ओळखलं ना तर खूप पंचायत होऊ शकते, आणि ॲज इट इज सध्या मीडियाचा प्रभाव आणि प्रादुर्भाव एवढा वाढलाय मला तरी हे खूप रिस्की वाटतंय. हो पण मग दुसरा उपाय काय? नाही मला मान्य आहे इथे मुंबईतल्या मुंबईत कुणीही आबोलीला ओळखू शकतं, आणि
जरा जरी कोणाला सुगावा लागला तर सगळीकडे बोभाट होईल आणि मग आपण एक्सपोज व्हायला वेळ नाही लागणार. पण मग दुसरा प्लॅन काय? म्हणजे बघा, तुम्हाला माझी कल्पना कशी काय वाटते ते. एखाद्या छोट्या गावामध्ये एखाद्या चांगल्या डॉक्टरकडनं, म्हणजे तुमच्या या मुक्ता देशमुख सारखीकडनं जर हे काम करून घेतलं तर. आत्ता त्यांचा कोकणात कॅम्प व्हायचाच आहे, समजा तिथे हे आपण केलं तर. पण मग तिथे कोणी आबोलीला ओळखणार नाही कशावरून? काय मॅडम, त्या गावातच ती राहते असं भासवून आबोलीला खोट्या नावानंच तिथं उभी करायची आणि सगळ्यांची ओळख करून द्यायची, अगदी मुक्ताला सुद्धा कळू न देता. म्हणजे या मुंबईमधून आल्या आहेत अशी कुणाला शंकाच येणार नाही ना. चांगला प्लॅन आहे तुमचा. मी विचार करते आणि मी सांगते तुम्हाला. ओके.